आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा आता सीबीआय कडे देण्यात आलाय। मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात जाऊन सीबीआयच्या टीमने देशमुख यांचा ताबा घेतला आहे। अनिल देशमुखांचा ताबा सीबीआय कडे गेल्याने त्यांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे। राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केला होता। सचिन वाझे आणि पोलीस दलातील इतर दोघांना देशमुख यांनी 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते असं सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं। आर्थिक गैरव्यवहारामुळे या प्रकरणाचा तपास सक्त वसुली संचालनालयाने सुरू केला होता। दरम्यान आता अनिल देशमुखांचा ताबा सीबीआयने घेतला असून त्यांची पुढील चौकशी सीबीआयकडून केली जाणार आहे। तर 2 दिवसांपूर्वी अनिल देशमुख तुरुंगात पडले होते, त्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत देखील झाली होती। त्यानंतर देशमुखांवर जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली।